मोठे व्यवसाय आहेत, इतके व्यवसाय आहेत की दिवाळीतलं उठणं पॅकेजिंग आहे, कोट्यवधीचं भांडवल आहे. लक्षात घ्या, 12 महिने काम करून ज्यांचा व्यवसाय भागत नाही ते वर्षातून एक दिवस विकणाऱ्या वस्तूचा व्यवसाय करतात. राखी वर्षातून एक दिवस ते 7 दिवस विकली जाते. 25 पैसे मॅन्युफॅक्चरिंग, 10 पैसे मॅन्युफॅक्चरिंग खर्च आहे. 15 रुपये 10 रुपयाच्या खाली 20 रुपये 30 रुपये आता विकत घेणाऱ्या त्याचे रेट माहिती आहे. आम्ही आता त्याचं ट्रेनिंग देतो, त्याची कॉस्टिंग 25 पैसे 30 पैसे 1 रुपयाच्या पुढे जातच. हे कारखाने महिनाभर चालू असतात, 12 महिन्याचं उत्पन्न मिळवतात, एकच दिवस सेल करतात, एकच. तुमच्याकडे छान कला असेल तर मूर्ती प्लेन असते, तुम्ही कुंदन लावायला शिकला, खडे लावायला शिकला तर एक एक गणपतीचे 2500-3000 होतात. जे मूर्ती आणायला जातात त्यांच्या लक्षात येतात, मूर्ती सजवतात. तुमच्याकडे कला आहे, तुमच्याकडे काय लागणार आहे, ग्लू आणि कुंदन. तुम्ही मूर्त्या डिझाईन करू लागला तर वर्षभराचं उत्पन्न 10 दिवसात तुम्ही उत्पन्न 2500-2000 एका गणपतीला सजवायला देतात. 2500-3000 रुपये दिल्यानंतर सामान किती लागतं, 200-250 रुपयाचं कला आहे. लक्षात घ्या, समाजामध्ये व्यक्ती कोण जगतो त्याच्याकडे कला आहे, मग वेगवेगळ्या कला आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं, मगाशी बोलताना सांगितलं, अशा कला छोटे छोटे व्यवसाय आहेत पण ते आपण का करू नये. उद्या तुमच्यात एखादा छान आर्टिस्ट तयार होऊ शकतो. आम्ही वारली पेंटिंग शिकवतो, कुणाला शिकायची असेल तर शिका, कारण आता एक्सपोर्ट व्हायला लागली वेगवेगळ्या देशात. आम्ही वारा जवाहर मोकाडा या ठिकाणी आदिवासींना जाऊन वारली पेंटिंग शिकतो. थोडंसं आम्हालाच वाटलं मूल कला त्यांचे, पण कालांतरानं ते विसरून गेले, ते वेगवेगळे व्यवसाय करू लागले. कलेची आवड असेल, चित्रकला छान येते तर तुम्ही वेगवेगळ्या पॅटर्नवर चित्र काढू शकता, तुम्ही त्याच्यानंतर टी शर्ट प्रिंटिंग करू शकता. वेगवेगळे असे इतके व्यवसायांचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये, मला सांगता सांगता नाकी न होईल इतके विषयांचे प्रकार आहेत. फक्त तुमची आवड, तुम्ही म्हणाले की सर मला थोडीशी याच्यात आवड आहे, तर त्या अनुषंगाने आतापासून जर तुम्ही प्रयत्न सुरू केले तर तुम्ही त्या व्यवसायात पुढे जाऊ शकता. आणि तुमचं जे पद आहे, तुमचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करताय ते काम कायम चालू ठेवायला काही हरकत नाहीये. पण आपली जी कला आहे, आपल्या जो उद्योजक, प्रत्येकाचा एक उद्योजक असतो. आपल्याला एखादा कागद सापडला तर आपण त्याची घडी घालतो, काहीतरी ओढी करतो, बोट करतो. प्रवासात सुद्धा कागदाचा तुकडा मिळाला तर त्याची अशी घडी घालत बसतो. काहीतरी आपल्याकडे करण्याची आवड प्रत्येकाकडं असते. मग ती आवड वापरून आपला नोकरी व्यवसाय पद हे कायम ठेवा. मी म्हणत नाही की तुम्ही नोकरी करू नका, ते मिळाली तर करायला हरकत नाही. त्याच्या जोडीला जो काही वेळ मिळतो त्याच्यामध्ये छोटे मोठे व्यवसाय करायला काय हरकत नाही. उत्पन्न वाढेल, तुम्हाला वेळ मिळेल आणि कल्पकता. लक्षात घ्या, एखादी वस्तू बनवली की जो आत्मविश्वास असतो, जो आनंद असतो, बाजारात मी 6 ढाली आणल्या लावल्या कुस्तीत मिळाल्या तो आनंद मिळणार नाही. पण तुम्ही एखादी वस्तू बनवली, ती वाकडी झाली तिकडी झाली, बनवल्यानंतर जो आनंद होतो की हे मी बनवलं. आता आपण प्रशिक्षण घेऊ, त्याच्यामध्ये तुम्ही एखादी वस्तू बनवाल, इतका आपल्याला आनंद होतो, थोडीशी वाकडी होईल तिरकी होईल पण आपल्याला बनवल्याचा. आणि हा आनंद जर मिळाला तर तुम्हाला बीपी शुगर अशा काही गोष्टी होणार नाही. आणि उद्योजक व्यवसायाचा एक फायदा असतो की सतत कामात राहतो. एखादा भांडायला आला, बोलायला आला तरी तो त्याच्या कामात असतो. मग तू जाऊन उपयोग करतो, आपल्या तोंडाकडे सुद्धा बघणार, तो काहीतरी करत असलेलं दिसेल. म्हणजे वाद कमी होतात उद्योगात आणि उत्पन्न तर वाढतं, कारण तुम्ही काहीतरी करत असता. त्यामुळे लक्षात घ्या, आतापासून आपल्या विचारांचा, शरीराच्या ठेवणीचा, बौद्धिक क्षमतेचा विचार करा. आणि एखादा कांगोरा किंवा एखादा मार्ग पकडा की मला हे करता येतंय बरं का, हे दुसरं कोण सांगणार नाही, कारण सांगायला कोणाला वेळच नाही. ते सांगणार एवढी मोठी यादी, तुला हे येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, इंग्रजी येत नाही, अमुक येत नाही, तर न येणारीच लय भेटते. आपल्याला वाटतं ती कधीच येऊ नयेत आपल्या जीवनात, पण येतात सारखीच रोज समोर दिसतात. अशी माणसं दिसतात, पण आपलं आपण शोधलं पाहिजे की आपल्यात काय कौशल्य आहे. मग त्याच्या अनुषंगाने आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. एखाद्याला छान बोलता येतं, भाषणाचे क्लासेस घ्या. एखाद्याला छान लिहिता येतं तर त्या अनुषंगाने थोडीशी वाटचाल करता येते. तुमची शैक्षणिक वाटचाल करत असताना उद्योगाच्या संबंधित, एखाद्याला फिटनेस खूप आवडतो, फिटनेस संबंधीच्या टिप्स लिहू शकता. तर फिटनेस मध्ये काही करिअर करता येतं का, तुमचा स्वतःचा फिटनेस पाहिजे काय, फिटनेस प्रोडक्ट विकायला गेला तर तू म्हणणार हा दिसायला असा दिसतोय तर त्याचं प्रोडक्ट म्हणून आपण तरी उभं राहू का. म्हणजे स्वतः त्याच्याकडे फिटनेस असला पाहिजे तर तो त्या प्रोडक्ट मध्ये जाऊ शकतो, ब्युटी प्रोडक्ट मध्ये आपल्याला जाता येऊ शकतं. तर अशा अनेक पर्याय आहेत, तर त्या पर्यायांचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. आणि आपला स्वतःचा उद्योग कसा निर्माण होईल, असे अनेक व्यवसाय आहेत, मोबाईलशी संबंधित आहेत, ॲक्सेसरीजच्या संबंधित आहेत, कुठलंही क्षेत्र घ्या की ज्याच्यामध्ये उद्योगांना संधी आहे. आणि वेगवेगळ्या संधीचा आपण वापर करून छान उद्योजक होऊ शकतो. त्याच्यासाठी पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला स्पीड घेतलं पाहिजे. कितीचं स्पीड पाहिजे, 120 स्पीड
तीसचं टार्गेट आहे आपल्याला 30 मध्ये सगळं आवरायचं आहे. जी गतीची काम आहेत ती बरं का, त्याच्यानंतरच्या राहिलेल्या 30 मध्ये मग तुम्हाला थोडीशी गती कमी होणार आहे. कारण मी सांगितलं सरासरी जर आपल्याला 60 टार्गेट धरलं तर आपण गती आपली थोडीशी कमी पडते. आपण मल्टी टॅलेंट असलं पाहिजे की हे कॉलेजचं क्वालिफिकेशन चालू असताना आपलं व्यावसायिक क्वालिफिकेशन काय चालू आहे का, कारण बहुआयामी पाहिजे. आता भांडी किंवा कुठेही गेलो तर सगळ्या वस्तू कशा आहेत, मल्टीपर्पज आहे. एकाच वापरायच्या वस्तू आता लोक घेत नाही. एखादं फर्निचर असेल तर ते फोल्डेबल आहे, सोफा सेट होतो, ओढला की परत दिवाण होतो, बेड होतो. लोकांना काय पाहिजे, एकच फर्निचर नकोय. माईक जरी घेतला तर माझ्याकडे माईक येतो, लहान मुलांचा आवाज काढतो, बटन दाबले की वेगवेगळे आवाज एकाच माईक मधून एकाच माणसाचे. सगळ्या वस्तू कशा पाहिजेत आपल्याला, मल्टीपर्पज. घड्या सुद्धा टाइम सांडणारा नकोय. आता इलेक्ट्रॉनिक्स घड्या वापरता का नाही तुम्ही, मग सगळं तुम्ही मल्टीपर्पज वापरता. पण स्वतःमध्ये तशी काही आपण गुणवत्ता किंवा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला. आपण जे टेक्नॉलॉजी वापरतोय पण आपण या टेक्नॉलॉजीमध्ये नवीन जगामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे काय आपण बदल केलेत का, सडन केले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे उद्योजकतेचे काही गुण असले पाहिजेत, नसतील तर आपण त्या प्रकारचे काही प्रशिक्षण घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं नाविन्य घेता येईल. आम्ही सुरुवातीला कॅन्डल मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं, नवला इंडस्ट्री ट्रेनिंग सेंटर. आता विषय खूप वाढवले. सुरुवातीला मेणबत्ती लोक म्हणाली आता डिजिटलच्या जमान्यात जनरेटरच्या जमान्यात तुमची मेणबत्ती कोण घेणार, आणि आम्ही त्या व्यवसायात क्रिएटिव्ह वापरल्या. फ्लोटिंग कॅन्डल, डिझायनिंग कॅन्डल, किलर कॅन्डल, बर्थडे कॅन्डल, कपल कॅन्डल, कॅन्डलचे व्हरायटी प्रकार निर्माण केले. लाईट जावीच लागत नाही त्यासाठी लोक मेणबत्ती घेतात. फेंगशुईच्या तत्वानुसार 3 कॅन्डल घरात ठेवतात, छोटी मोठी मोठी शुभ मानतात. आम्ही असं पसरवलं खोटंच उगाच. व्यवसाय आहे बरं का, दिवा आहे ना तो. तर कॅन्डलचा इतका व्यवसाय सुरू झाला की आम्हाला GST नंबर काढावा लागला, टॅक्स भरावा लागला, आणि आम्हालाही असं वाटलेलं की तो कॅन्डल मॅन्युफॅक्चरिंग काय फार चालणार नाही सुरुवातीला करताना सुद्धा. पण त्यात आम्ही सतत नाविन्य, जेल कॅन्डल आणल्या, काही कॅन्डल ख्रिश्चन मिशनऱ्यांना, अनेक संस्थांना दिल्या. आता दिवाळीमध्ये तेलाचा दिवा कुणी लावत नाही, कारण तेल जर 5व्या मजल्याच्या दिव्यामध्ये घातलं, पाय घसरला तर तो 1ल्या मजल्यात नाही तर 2ऱ्या मजल्याच्या फ्लॅटमध्ये घुसेल. तेल आता बंद झाले, वॅक्स वापरतात. बर, तुम्हाला साधं वॅक्स सापडलं तर वॅक्स मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार करता येतात. सगळी जी मलमा आहे ती वॅक्स पासून, म्हणजे कशापासून बनवतात, मेणापासून. रॅक क्रीम असेल, आयडेक्स असेल, आयुर्वेदिक प्रोडक्ट मध्ये घुसा. आणि आयुर्वेदिक प्रोडक्टला जास्त लायसन प्रक्रिया नाहीये, कारण ते परंपरागत वैदिक ज्ञानावर आपल्या असलेलं दिसेल. तुम्ही तशा काही पेन किलर मध्ये काही वनस्पती आहे तर त्या अनुषंगाने काय प्रयत्न केला तर उद्या तुमच्यातला एखादा डिग्री न घेता डॉक्टर होऊ शकतो. डिग्रीची काही गरज नाहीये, आपल्याकडे काही डॉक्टर बसलेले आहेत, ते विषयांचे आहेत. तर तुम्ही एखाद्या विषयातलं डॉक्टरेट मिळवू शकता. प्रयत्न केला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि आज ज्ञानाचा विस्फोट झालाय, कुठलं नॉलेज मिळत नाही असं नाहीये. तुम्ही ठरवलं की मी ही गोष्ट मिळवणार तर ती सहज मिळवता येते. वडापाव तयार करणाऱ्यांवर इन्कम टॅक्सच्या लाडी पडलेल्या आहेत पुण्यासारख्या ठिकाणी. इतकं उत्पन्न आहे. साताऱ्यात सुद्धा बा सम्राट वडापाव रात्रीला होते. मी त्याशी रात्री उशीर थांबून बघितलं तर त्याचे 100 चे 3 गाणे आल्यानंतर माझा नंबर लागला. 300 वडापाव संपले. मी आवर्जून उभा राहिलो, म्हटलं काय व्यवसाय बघा, मला व्यवसाय जिथं असतो तिथं खूप आवडतं. तर त्याचे 3 गाणे कळायचे झाले, 300 वडापाव संपल्या, माझा नंबर लावला. तो म्हटला सात्री रात्री 9 लावतो आणि 12 बंद करतो. साताऱ्यातलं एक उदाहरण दिलं सम्राट वडापाव. तर तो किती पैसे, दिवसभर त्याचे वेगळे व्यवसाय चालू असतात. सुपनेकर आहे, पोत्यानं सकाळी बटाटा धुतो. सुपनेकरची गाडी लागते पार. सकाळी मी त्याकडे गेलो, 3-4 पोते तो पाईपनं धुतो बटाटा. म्हणजे तुम्हाला असा कुठलाही व्यवसाय कमी वाटेल. मी एकदा रायगडवरनं येताना कोल्हापूरला रात्री थांबलो, उशीर झालेला, चहाला थांबले. एक झोपडीवाजं असं छोटस चहाचं टपरी होती, तिथं गाड्या येऊन येऊन थांबत. रात्री कोणी चहा करत नाही, तो साधारण 2-3 दरम्यान चहाचा गाडा लावलेला. मी त्याला विचारलं बाबा चहा 1 कप कितीला जातो, तर म्हटलं 10 रुपयाला सर आता केलेला आहे. तर म्हटलं फायदा किती आहे, म्हटलं 8 रुपये फायदा. किती कप जातात, तर म्हटलं 3-4 हजार कप जातात. लक्षात घ्या, हे 4000 × 8 करा बघू. मोबाईल असतील तर फेकून द्या हाताला. उद्योजक आहात करा की आपल्याला 4000 × 8
दुजो कोई सर लगा संध्या के पांच पर नाकरा में आप लोग कॉस्टिंग काट रहे थे शुक्र है अपन जवाब ट्रेनिंग दो कॉस्टिंग काट ताला पाई थे कितना होता है 35,000 मित्र कितनी बारा एक स्वाइज है तो क्या मना ला मैं मतलब साकर टैक्स तो कहना है मतलब साकर टैक्स मतलब मैं तुला फायदा साकर में जी सैक्रिन टैक्स तो सैक्रिन वर्ष आसनाची बंदे जना कैंसर हो तो वास बोर्ड लागतो चव बोर्ड लागतो पण ती साखर नसते कार्बनचा प्रकार सॅक्रिन टोपामध्ये दोन थेंब टाकले ना अख्खा टोप गोड त्यामुळे बरेच जण म्हणतात की तुझ्या चहाला चव नाही हॉटेलमध्ये चहा किती छान लागतो कारण त्या साखर टाकत नाहीत ना चव रेंगाळतच राहणार कारण केमिकल आहे त्यानं मला गपचूप सांगितलं सांगितलं नाही मी बघत होतो बारकावे ना कारण तेवढ्या मोठ्या टोपाला त्यानं एवढ्या औषधाचं टोपण असतं ना एवढी साखर टाकतो अरे मी कपाला टाकतो तरी गोड लागा ना लक्षात घ्या आता दुधाच्या भेसळ बद्दल बोलायची काही गरज नाही भेसळ आपण चांगला पण हे तो बोलायचा विषय नाही मला पण येते साखर दूध भेसळ वाला एक पकड लागला त्या क्षेत्रात जायची गरज नाही पण लक्षात घ्या त्यानं मला तिकडे राजस्थानचा त्याचा राजवाडा दाखवला म्हटलं आमच्या साखरेतून नाही तो राजवाडे 35-40 कोल्यांचे घर आहे त्याचे मग तुम्ही एखाद्या सहली वगैरे आले की भाड्यानं ते गोंपाट लावून चहा विकतोय रात्रीचाच विकतो म्हटला कारण दिवसा प्रतिस्पर्धी खूप आहे रात्री मला प्रतिस्पर्धी आणि तुमची लोक रात्रीचं काम करत नाही दिवसाच उघडं ठेवत नाहीत म्हटले सहापर्यंत कोकणात सहाला लवकर बंद होतं जेवण सुद्धा लवकर मिळत नाही तर चहावाल्याचं इतकं उत्पन्न वाटल्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की आपण का नाही उद्योग करावा आपल्याकडे आहे ना करा वेगवेगळ्या आपल्याला ज्या क्षेत्रात आवड असेल त्याच्यामध्ये आपण उद्योग करायला हरकत नाही आणि उद्योगाचा एक अर्थ छान असतो की आपण अनेकांना कामाला ठेवू शकतो मी अधिकारी होत आहे थोडा रुबाब वाढतोय चार माणसं कामाला ठेवू शकता निरक्षर ठेवा आणि उद्योगामध्ये सतत चेंजेस असतात एक वेळ तुम्ही एखादी नोकरीमध्ये पण पाहताय तुम्ही की सतत अपडेट राहावं लागतं तसं व्यवसायात सतत अपडेट असणं आवश्यक आहे कारण जुना जमाना गेला पापड पहिला गोल होता आता छोटा गोल झालाय त्रिकोणी झालाय चायनीज झालाय लांबडा झालाय तुम्ही गोलच पापड कराल तर कालवा हे झालं का नाही म्हणजे लक्षात घ्या एखादा छोटा व्यवसाय चांगले चांगले व्यवसाय बंद झाले बांधकाम व्यावसायिक सुद्धा जामीन मिळत नाहीत बघा बांधकाम व्यावसायिकांना सुद्धा म्हणजे त्यात अपडेशन सतत नाविन्य असणं आपल्याकडं आवश्यक आहे बाजारात फॅशन काय येते सकाळी येता येता एका ठिकाणी पहा आमच्या शेजारी एक विद्यार्थी कॉलेजचा त्याची आई घेऊन आली म्हटली बघा यानं पैसे किती वाढवले तर क्लिप लावली माझ्याकडे घेऊन आले मी म्हटलं बरोबर आहे त्याचं म्हटलं आता सरांना पण काय बोलायचं त्याच्यात बाजूला म्हटलं हडप्पा आणि मोहनजोदडो संस्कृती जी काही कुत्रे सापडलेले आहेत त्यांची केस अशी मोठी आहेत आणि त्यांनी ती केस बसावीत म्हणून क्लिप लावली ही फारच जुनी फॅशन आहे तिनं नमस्कार केला मला म्हटले आता जाऊ द्या सरांना पण काही सांगायची गरज नाही आणि तो पण गेला तर फॅशन सुद्धा बदलत राहते तुम्ही फॅशन मध्ये करिअर करायचं म्हटलं तर रोजची अपडेट फॅशन तुम्हाला माहीत पाहिजे आणि आपली आवड व्यवसायात चालत नाही तुम्हाला काय आवडतं कुणीही विचारणार लोकांना काय आवडतं तुम्ही मला ही चव छान आवडला हा पदार्थ छान आवडला हॉटेलमध्ये विकलाच जाणार नाही लोकांना काय आवडतं लोकांच्या आवड कशा बदलत झाल्या मुलांच्या कोणत्या आवड बदलत झाल्या त्यामुळे तुम्ही पोशाख रेडीमेड उद्योग ज्या ज्या व्यवसायात जाल त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन सिरियल नवीन मालिका नवीन डान्स प्रकार नवीन सगळ्याच गोष्टी ज्या काही अपडेट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे म्हणजे कोणता विषय असेल त्याच्यातलं नवीन नॉलेज काय आहे नवीन प्रक्रिया काय आल्यात नवीन बदल काय आलेले आपल्याला मग आपल्या चित्रपटातलं पण माहीत नसतं क्रीडा क्षेत्रातलंही माहीत नसतं आपल्या आयुष्याचं कुणालाच माहीत नसतं आपलं असं हवेत आपलं आयुष्य चाललेलं असतं तसलं काही सोडून द्या कारण मी पहिल्यांदा सांगितलं की काल वेळ कमी राहिला त्यामुळे कमी वेळात आपल्याला जास्त गोष्टी करायच्या त्यामुळे आपण आता दिवसभरातल्या शेड्यूलमध्ये अभ्यासाला आपल्या व्यवसायाला आपल्या व्यक्तिमत्व विकासाला आणि आपल्या उद्योजकतेमध्ये काय काम करता येऊ शकतं मला काय सेल करता येऊ शकतं काय मार्केटिंग करता येऊ शकतं काय मॅन्युफॅक्चरिंग करता येऊ शकतं किंवा काही ना तसं कामाला लावता येऊ शकतं काही लोक कामाला लावतात म्हणजे काय अनेक माणसं कामाला पुरवणार अशी काही कामाला लावणारी पण उभं राहून काम करून घेणारं कौशल्य एखाद्याकडे असेल त्यानं करायला हरकत नाही कारण मनुष्यबळ पुरवठा करावा लागतोय आता लोकांना काय झाले एखाद्या ठिकाणी जातात तर म्हणतात आम्हाला अशी अशी माणसं पाहिजे तुम्ही म्हणता माझ्याकडे आहे अशी माणसं तुम्हाला पाठवून देतो फक्त त्याला त्याच्यातलं कमिशन मिळतं किंवा काही ऑनलाईन काही व्यवसाय आहे ज्याच्याकडे तुमचा संपर्क जास्त आहे
तर त्या संपर्काचा वापर तुमच्या नॉलेजमध्ये आणि पैशामध्ये ॲप्लिकेशन करता येऊ शकतो. तर त्याही अनुषंगाने तुमच्याकडे काही कौशल्य असतील तर त्याचाही आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आतापासून तुम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार करा. फक्त व्यवसायामध्ये लाज, कोण काय म्हणेल याचा विचार करायचा नसतो. असे अनेक लोक आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराज असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी जे ज्यावेळेस कार्य सुरू केलं तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी वेगळंच काढलं, कारण ते अशक्यप्राय काम होतं, कोणतंही काम त्यावेळेस ते मागं सरले असते तर आता या काही गोष्टी तयारच झाल्या. तुम्ही सुरू केल्यानंतर लोक अनेक म्हणणार आपल्या 10 पिढ्या कुणी व्यवसायच केला नाही, आपल्याकडे एवढं भांडवलच नाही, इमारतच नाही, अनेक गोष्टी सांगते. पण तुम्ही जर ठरवलं की मी करणारच तर मग तुम्हाला त्यातनं मार्ग मिळत जातात, लोक भेटत जातात आणि चांगल्या कामाला माणसं भेटत जातात. फक्त तुमचा प्रयत्नाचं सातत्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कामामध्ये फिनिशिंग असली पाहिजे, नॉलेज अपडेट असलं पाहिजे. कारण मार्केटमध्ये दिसेल तशी कॉपी जर तुम्ही केली, कारण आम्हाला कॉपी करायला पण बोलवतात, सर याची कॉपी करा, ज्वेलरीवाले सुद्धा फोटो घेतात त्या दुकानात पाठवतात की हे डिझाईन आपल्याला करायचं, याचं कशी बांधणी केली, काय केले, थोडंसं ओव्हरलुक केलं की आम्हाला लक्षात येतं की आम्ही तयार करून देतो. बरेच जण म्हणतात सर तुमचा विषय असा, तुम्ही शिकवता हे, मग हे कुठं शिकलो? तर मी कुठंही शिकलेलो नाही, फक्त ऑब्झर्वेशन पाहिलं, बघितलं की त्याच्या मागचं सायन्स काय केले, पेपर घडी घालून बघेन, कटिंग करून बघेन. मग मला टेलरिंगचं पण वावलं नाही, मी कुठलाही कोर्स केला नाही, पण फॅशन डिझायनिंग वगैरे गव्हर्नमेंट डिप्लोमामध्ये सुद्धा मी जर गेलो परीक्षक म्हणून तर चूक काढतो. मग लोक म्हणतात सर तुम्ही कशी चूक काढली? चूक काढणं सोपं म्हणा, अवघड नसतं शिवण्यापेक्षा किंवा करण्यापेक्षा. तर आपल्याला त्याच्यातलं सगळ्याच विषयाचं नॉलेज असलं पाहिजे. म्हणजे तशा प्रकारे जर तुम्ही उद्या डेव्हलप झाला बहु आयामी आणि 2-3 व्यवसायामध्ये जर बाहेर पडला तर तुम्हाला आर्थिक अडचण येणार नाही. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो आर्थिक, आणि तो आत्तापासून तुम्ही सोडवायला लागला तर तुमची समाजामध्ये किंमत वाढणार आहे आणि बाजारामध्ये उत्पन्न मिळवण्यासाठी किंवा पैसे. आता गणपतीचं पा, पुण्याच्या मार्केटला गेलो 30-35 पैशाला फुलांची कांडी 10 रुपयाला विकतात. एक वर्ष मी पण आणून विकलेले, मी 5,000 रुपयेचा माल आणला 50,000 रुपये घेतले. थोडासा आता मी कंटाळतो, स्टॉल वगैरे असतात. तर इतकं सजावटीच्या साहित्यात टिकाव माल, कसाव धंदा, शोचं जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये मार्जिन सगळ्यात जास्त आहे. मी त्याच्यात जायला हरकत नाही. शोकेशमध्ये मागच्या वस्तू आडव्या पडलेल्या असतात, पुढे आणून आणून कोंबतात. आपण म्हणणार आमच्या यांना अक्कलच नाही, काय पण घेऊया, कारण आवडलं. आवडलं की पैशाकडे बघत असा व्यवसाय निवडायचा की ज्यातनं उत्पन्न, नाही तर ते खाण्याच्या वस्तू बनवायच्या आणि त्यातनं इतकं कमी भांडवल, असं भांडवल घेतलं पाहिजे की देवाचं जाणव गणपतीचं बा 10 रुपयाला विकतात, 1 रुपयाचा दोरा, 3-4 वेढे करायचे आणि विकायचे कापूस. देवाच्या व्यवसायात धंदा चांगला आहे का? जोपर्यंत देव आहे तो 12 महिने धंदा, आणि कुणी कमी करत नाही. धार्मिक व्यवसायाकडे वळायला काही हरकत नाही, त्याच्यात प्रचंड मार्जिन आहे. लावाना स्टॉक, आणाना माल, खूप छान पैसे. लक्षात घ्या, हळदी कुंकू लावणाऱ्यांना जेवढे पैसे मिळाले नाही तेवढे विकणाऱ्यांना मिळाले. मी समाज सांगत नाही, साताऱ्यात आहेत आमच्याकडे काही 4-4, 5-5 मजली. मी म्हटलं एवढं कसं हळदी कुंकवात मिळतं का? 2 नंबरचा पैसा वगैरे का? मी थोडं मग मार्जिन कॉस्टिंग लगेच जायला लागलो. त्यात किती पैसे मिळतात? किती पट? 10 पैशाची वस्तूचे 10 रुपये होतात, किती पट झाला फायदा? उद्योजक आहेत नव्हे, 10 पैशाचे 10 रुपये झाले, किती पट फायदा झाला? मोबाईल आहे ना आपल्या संगतीला, सांगा बघू, 10 पैशाचे 10 रुपये किती पट फायदा झाला? काय काढताय ते, काय एक्स वाय झेड काय तुमचं चुकलं तरी चालेल, तर मी झाला किती पट फायदा झाला? तोट्याचे व्यवसाय करणारे दिसत आहेत. लक्षात घ्या, असा व्यवसायात कुठं फायदा आहे का? प्रचंड. मी खूप व्यवसाय छोटे छोटे सांगेन की तुम्ही लगेच सुरू करू शकता, विकू शकता आणि त्याच्यातून जास्तीत जास्त. आणि आपल्याकडे जे 12 महिन्याचे सण आहे त्याच्यामध्ये खूप उत्पन्न आहे, कारण पगार एकदा होणार आहे 1 तारखेला. 1 ते 10 तारीख गोल्डन वीक, सोनेरी सप्ताह असतो, पैसे असतात. 10 तारीख ते 20 तारीख सिल्वर वीक, चंदेरी सप्ताह असतो, पैसे थोडे संपत आलेले. 20 तारीख ते 30 तारीख भंगार वीक, रद्दी वीक, लसूण कांदा काहीतरी आपलं. पण तुम्ही जर उद्योजक झाला आणि रोज 4-4 हजार चहा विकू लागला, 4,000 राहू द्या, 400 तरी विकू शकता. बरेच जण काय करताय पहा, आपलं दैनंदिन काम करताय, केटल निघाल्यात पॅकवाल्या आणि ती स्कूटीवर घेऊन जातायत, गावातनं सगळीकडनं चहा
कुणाला पैसे मागायची गरज, ते काम हलकं कमीपणाचं नाहीये, तो स्वतःचा उद्योजक आहे. उद्या काय सांगावं त्याचा स्वतःचा ट्रेडमार्क तयार होईल. तर अशी चहा विकणारे सुद्धा म्हटले सर 1000 रुपये मला नेट सुटतात रोजचे, आणि थंडीमध्ये जास्त सुटतात. तो केटल गरम करतो स्कूटीवर, त्याचे ठराविक दुकानदार आहे ती लाईन, त्यानं चहा व्यवसाय सुरू केलेला आपल्याला दिसेल. असे खूप छोटे छोटे व्यवसाय, आणि याच्यातून तुम्ही आत्मनिर्भय व्हाल. आणि घरात तो म्हातारा ओरडतो सारखा, काय करत नाही काय करत नाही, आपल्याला फार कंटाळ येतो, जेवतानाच बडबड करतो, असं वाटतं आता काय करावं, पण आपण काहीच करत नाही. आपल्याला काय व्यवस्थेचा राग आला पाहिजे, परिस्थितीचा राग आला पाहिजे, आणि आपल्याला ठरवलं पाहिजे की मी कोणाचं बोलणंच खाऊन घेणार मी आतापासून. आणि तुम्ही जर अर्थपूर्ण झाला की लोक तुमच्याशी अर्थपूर्ण वाक्याचा करतात, विचारतात, बसा म्हणतात, बोलता, आणि मुलगा चांगला आहे आतापासून व्यवसाय करतो, 2 रुपये मिळतात, आजी नातू धीर कोण सगळ्यांना तुम्ही 2 रुपये देऊ शकता, तुमची समाजातली किंमत आपोआपच वाढत जाते, आणि तुम्हाला मार्केटचं कौशल्य कळतं की बाहेर काही एखादी वस्तू विकाय गेल्यानंतर बनवाय गेल्यानंतर लोक काय म्हणतात, आणि त्या पैशाची किंमत कळते, आणि तुमचा स्वतःचा परिपूर्ण विकास होतो. उद्योजक होणे की एखादी वस्तू विकणे, तुम्ही विकाय गेल्यावर लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. एखादी वस्तू विकत असताना त्याच्यात मार्जिन किती आहे काय किती आहे, मग थोडस आपल्याला त्यातल्या वस्तू कळू जातात. आता कालच मी मुंबईला न ट्रेनिंगला गेलेलो होतो, तर त्या सासूच्या मुलाच्या नावाच्या नती पण निघाल्यात का, आपण घेऊया ट्रेनिंग मुलींसाठी. तर त्या महिलेनं ऑनलाईन मोबाईलवर मी बघितलं तर 6000 नथ विकली, सामान कितीच होत 300 रुपयेच, ऑनलाईन नथी तयार केल्या. आणि मी म्हटलं कुठं विकताय, तर म्हटलं ऑनलाईन जाताय. तिळगुळ असे दागिने एक्सपोर्ट केले बाहेर देशात, तिळगुळ साखरपुटाने आपण आणतो 10-15 रुपयाचे, त्याला गाठी मारून 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 अशा माळा तयार करतात. प्रशिक्षणाला मॅडम पण येते, मिसेस आज येरवड्यात कारागृहातील कैद्यांना शिकवाय गेले, तर त्याही शिकवतात. तर तुम्ही तसे विषय सरांना मी दिलेले आहेत, मुलांचे पण विषय, कारण विषय मुलांचे आणि मुलींचे नसतात. सगळ्या ज्वेलरी मार्केटमध्ये मुलंच आहेत, गुजरात सुरत लक्षात घ्या. तुम्हाला असं बरेच जणांना वाटेल मी काय व्यवसाय सांगायला लागलो की ते मुलींचे आहेत, कुठली मुलांचे आहेत, असं नसतं. आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता आणि तो वर्गा बँकच्या मागं बसायचा आणि अशी डिझाईन काढायचा. आम्ही त्याला नाव ठेवतो मुलींगत काय डिझाईन काढतो, अभिनापाचा गेला मुंबईला, त्याने एक कॅम्प्युटरचा कोर्स केला, डिझाईनिंग करायला लागला, ग्राफिक करायला लागला, आणि तो ज्वेलरी मार्केटमध्ये आहे आणि ज्वेलरी डिझाईन काढतो. 1-15 दिवसानं किंवा महिन्याने एक डिझाईन बाहेर काढतो, डिझाईन जातं 1 लाखाला, मला म्हणतो मास्टर शिकवा मला कोण करतो म्हणणार काय करताय. त्याच्याकडे इतकी छान कल्पकता आहे, तो 10वी पास झाला पण डिझाईनिंगची कल्पकता आहे, तो संगणकावर अतिशय छान डिझाईन तयार करतो आणि ज्वेलरी मार्केटला त्या सेल करतो. 15 किंवा 20 दिवसात एखादी डिझाईन बाहेर काढतो, पण तिची डिझाईन खूप महाग जाते. मग त्याच्याकडं असणारी जी कल्पकता होती डिझाईनिंगची, ती त्याला उद्योजकता या करिअरकडे घेऊन गेलेली दिसे. म्हणजे आपण जर मुलांच्या बाबतीत बघितलं डिझाईन काढली, तर आपण त्याला नाव ठेवतो वहीच्या मागच्या पानावर काय तो डिझाईन काढत बसलाय कोयऱ्या वगैरे, पण त्याच्यातून त्याचं करिअर क्षेत्र विकसित झालेलं आपल्याला दिसेल. आणि इतिहासाची आवड असेल आणि इतिहासाचे जर विद्यार्थी असाल, तर फॅशन इतिहासातून शिकता येते, कारण जुनंच रिपीट परत येत असलेलं दिसेल. मी मगाशी हडप्पा मोहेंजोदडोच्या काळातली केसाची डिझाईन सांगितली, तर ज्वेलरी असेल, पोशाख असली, तर रिपीट फिरून फिरून त्याच गोष्टी मार्केटमध्ये येत असतात. आणि इतिहास विषयी माहीत असणाऱ्यांना थोडासा मागचा अंदाज येतो, पुढच्याही माणसाचा अंदाज येतो, आणि सगळेच अंदाज येत नसतील तर त्या विषयाला ऍडमिशन घेणं थोडंसं चुकीचं आहे. आणि इतिहास शिकणाऱ्याचा हा एक फायदा होतो की लोकांना काय पाहिजे, काय आपण करू शकतो, कारण ते आपण भूतकाळातून भविष्यकाळात जात असताना, घटना पाहत असताना, लोकांच्या मनांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचा अंदाज बांधायला येत असतो. आणि हा तुमचा विषय तुम्हाला उद्या उद्योजक होण्यासाठी आणि त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि इतिहासामध्ये कुणी कुणाला त्रास दिला असेल, कोण फुटीर झाला असेल, काय झाले असेल, या सगळ्यांचा वापर आपल्याला आपल्या व्यवसायात करता येतो आणि अंदाज बांधता येतो की आता हा माणूस काय करू शकतो, या व्यवसायात याचा काय फायदा होऊ शकतो, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहीत होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही उद्योजक होण्यासाठी वेगवेगळ्या घटकांचं प्रशिक्षण घ्या. सर म्हणाले की 5-6 दिवसाचं आपण प्रशिक्षण देऊया, ते विषय तसे निवडा, तुम्हाला संधी छान आलेली आहे.
ते सगळे विषय शिका आणि कधी काय एखादी गोष्ट शिकलेली कामाली मी पण महाविद्यालयीन कालामध्ये मोडी शिकलो त्यावेळेस इतर मुलं म्हणाले काय हे शिकतोय का गिरगटत बसतोय आणि मला सराव असल्यामुळे मी सतत ते लिहित गेलो त्यामुळे माझ्याकडे डॉक्युमेंटेशन वाचायला येतात अनेक संशोधक बाहेर देशामध्ये जात असतात इकडे तिकडे जात असतात तर मोबाईलवर मला काही डॉक्युमेंट पाठवतात की सर हे वाचून द्या तर ते वाचता येतं म्हणजे कधी काय तुम्ही एखादं कौशल्य शिकला असाल तर तुमच्या आयुष्यामधल्या कुठल्या कलाटणीला ते तुमच्या उपयोगाला सुद्धा येऊ शकतं तुम्ही विचारही करणार नाही आता तुम्ही महाविद्यालयीन कालावधीमध्ये जर उद्या फिनाईल शिकला आणि उद्या तुम्ही स्वच्छतेचं किंवा केमिकलमधलं एखादा व्यवसाय टाकत असताना तुम्ही हार्पिक वगैरे याचाच कारखाना किंवा एखादं छोटं युनिट टाकायला लागला तुम्ही जर उद्या दुकान एखादा गाळा असेल तुम्हाला असं वाटतं की लोकांचा माल आणून विकण्यापेक्षा माझाच माल बनवीन आणि मी विकेन मार्जिन कशात जास्त मिळणार आहे तुम्ही बनवलेल्या मालात तुमचा ब्रँड होणार आहे तुमचं नाव होणार आहे तुम्ही उद्या जर व्यवसाय किंवा एखादा गाळा घेतला तर तयार माल आणून विकण्यापेक्षा तुमचाच माल विका त्याच्यामध्ये मार्जिन जास्त आहे किंवा त्यात फायदा तुम्हाला जास्त होणार आहे कारण विकतचा माल आणला एखादी बॉटल आणली तर MRP वर विकावी लागणार आहे त्यात 10 रुपये 5 रुपये काहीतरी फायदा त्यांनी ठेवलेला असतो पण तुम्ही वस्तू उत्पादित केली तर किती पट फायदा मी मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यात फायद्याचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेलं दिसेल आणि एक आत्मविश्वास असतो की वस्तू मी बनवली आहे कुणाची आणून विकलेली मी बनवली की आत्मविश्वास वाढतो जिथं मी येतो तिथं माणसाचा आवाज सुद्धा वाढतो तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुमचा आवाज वाढणार तुमची आत्मनिर्भरता वाढणार आणि आर्थिक सुपद आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे तुमचा राहणीमान विचार याच्यामध्ये सुद्धा विकास होणार आणि तुम्ही असे अनेक उद्योजक तयार करू शकता स्वतःही छोटे मोठे व्यवसाय करू शकता छोटे छोटे व्यवसाय करू शकता फार काही मोठा खर्च त्याला अपेक्षित नाही आहे बरेच विषय आहेत आणि त्याच्यावर मी बोलू शकतो परंतु तुम्ही कंटाळ नाही कंटाळायला परंतु परत मला जेव्हा प्रॅक्टिकलला बोलवा त्यावेळेस मला जास्त करून बोलण्यापेक्षा करून दाखवायला खूप आवडतं कारण ते क्रिएटिव्ह असतं भाषण बिरगुळून जाणार आहे मी बोललो तासभर तरी जांभळ्या येणार काही झोपायला लागली काही कंटाळायला लागली तर ते काही थोडस पॉझिटिव्ह वाटत नाही पण ज्यावेळेस तुम्ही काही बनवाल त्याच्यामध्ये होणारा आनंद परत तुम्ही घरी जाऊन ट्राय कराल किंवा काही आपण मखरचं ट्रेनिंग घेतलं काय सांगावं पुढच्या वर्षी तुमच्यातला एखादा गाळा भाड्याने घेऊन वेगवेगळे गणपतीचे मखर तयार करीन सेल करेल किती कमी भांडवली खर्च आहे फक्त तुमच्याकडे कल्पक काय डिझाईनिंग घरी तर तुम्ही डेकोरेशन करता पण तुम्ही घरी करता तेच कापड आणलं काही पेपर्स आणले आणि त्याची छान कमळ मखर तयार केले आणि आपल्या गावामध्ये पारामध्ये जवळपास एखादी 5 मखर लावून विकले ते खपले की आपल्याला थोडासा आनंद होतो की माझे 5 मखर गेले पुढच्या वर्षी मी 50 करेन ऑर्डर देईन ऑनलाईन विकेन वेगवेगळे प्लॅटफॉर्म OTG वगैरे सगळे प्लॅटफॉर्म वापरेन दुसरे जी वस्तू विकेन शेवटी बेरीज करायची आपल्याला उत्पन्न वाढवायचंय तो बनवतो ते पण मी विकेन माझी प्राईस लावून त्यालाच ऑर्डर जाणार त्याच्याकडनंच लोक घेणार म्हणजे या सगळ्या साधनांचा तुम्ही वापर करू शकता कारण आता डिजिटल मार्केटिंग मुळे तुम्ही काही केलं नाही तरी तुम्हाला पैसे मिळतील फक्त तुमच्याकडे संपर्क असेल आणि ते प्रोडक्ट तुम्ही त्या लोकांपर्यंत देऊ शकला तर नाहीतर काय तू 5,000 घाल परत खालच्यानं 5,000 घालवायचे सगळ्यांचे 5,000 बुडले की सगळ्यांनी एकत्र बसायचं आणि चहा प्यायचा मार्केटिंग चेन मार्केटिंगमध्ये बरेच जण भेटतील बघा तू एवढे गुंतव मग ते 4 जणांचे मग तुला एवढे मिळतील असं करण्यापेक्षा तुम्ही व्यवसायाकडे वळलं पाहिजे कारण आपण बँकेमध्ये वगैरे पैसे ठेवतो मग आपल्या लक्षात येतं की वर्षभर ठेवल्यानंतर 7% 8% एवढं कमी व्याज देतात मग आपण गुंतवलेले 100-200 देत असेल तर ते 100% बुडणार आहे असे तुम्ही थोडस मार्केट म्हणजे सुरत मार्केट आहे ट्रेननं लवकर जाता येतं कुठेही दिल्लीपर्यंत जाता येतं कमी खर्चात जातं काही टी शर्ट असतील कपडे असतील काय अशा गोष्टी तुम्ही आतापासून सेल कराय मार्केटिंग करायला काय हरकत नाहीये एखाद्याला आणून द्यायला पण हरकत नाहीये की उद्योजकता फक्त काही मॅन्युफॅक्चरिंग करणे असं नाहीये तर ट्रेडिंग करणे विकणे विकणाऱ्याला पत्ते देणे माहिती देणे आपलं नॉलेज एखाद्याला कॅश करून देणे किंवा ते विकणे बा माझ्याकडे आयडिया आहे